नमस्कार मी सविता शगुन किचन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवूया जर्दा राईस जर्दा राईस म्हणजेच गोड भात त्यालाच मिठे चावल असंही म्हणतात खायला सविष्ट आहे पण बनवायला ही एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे प्रत्येक वेळेस जेवणात गोड पदार्थ काय बनवायचा असा प्रश्न जर असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा जर्दा राईस बनवण्यासाठी दीड कप बासमती तांदूळ घेतले जर्दा राईस बनवण्यासाठी कोणताही बासमती तांदूळ वापरू शकता हे तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यावर जी काही पावडर असते ती निघून जाईल मी हे तांदूळ तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता त्यामध्ये आपण तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून घेऊ आणि तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे तांदूळ चांगले भिजले की लगेचच आपण ते शिजवूया त्यासाठी कढईमध्ये पाच कप आपण पाणी घालून घेऊ ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतलं त्याच कपाने आपल्याला पाच कप पाणी घालून घ्यायचं आपण दीड कप तांदूळ घेतला होता त्यासाठी आपण पाच कप हे पाणी घालून घेतलं त्यामध्ये दोन हिरवी वेलची आणि दोन लवंगही घालून घेऊया यातच मी अर्धा चमचा पिवळा रंग घातला आहे जो आपण खाण्याचा रंग असतो तो वापरला तुम्हाला हवा तर तुम्ही हिरवा किंवा दुसरा कोणताही रंग वापरू शकता त्यातच आपण हे भिजवलेले तांदूळही घालून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तांदूळ शिजवताना तो पूर्ण शिजवायचा आहे अर्धवट तांदूळ आपल्याला शिजवायचा नाही त्यासाठी गॅस मोठ्या हचेवर करायचा आणि त्यावर झाकण ठेवून हा तांदूळ आपण पूर्ण शिजवून घेऊया आठ ते दहा मिनटामध्ये तांदूळ व्यवस्थित शिजला जातो पण त्याला ओवर कुक करायचं नाही हे बघा जेव्हा आपण त्याचं हे शीत दाबलं की लगेचच भात दाबला जातो म्हणजेच आपला तांदूळ व्यवस्थित शिजला आहे गॅस बंद करून त्यातलं सगळं पाणी आपण निथळून घेऊया एका कढईमध्ये तीन मोठे चमचे साजूक तूप घालून घेऊ ग्यु। जर तुम्हाला साजूक तूप आवडत नसेल तर डालडागी देखील वापरू शकता पण जर्दा राईसची खरी चव हो, ही त्या साजूक तुपामुळे असते त्यात आपण चार हिरवी वेलची आणि दोन लवंग घालून घेतल्या त्यातच आपण सात ते आठ काजूचे तुकडे सहा ते सात बदाम आणि अगदी थोडेसे खोबऱ्याचे कापही घालून घेऊया हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदी दोन ते ती तीन मिनटासाठी ती, फ्राय करून घ्यायचे आहे खूप रंग बदलेपर्यंत फ्राय करायचे नाही अगदी हलकेसे तुपावर आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेऊ हलकेसे आपले हे ड्रायफ्रूट्स तळून झाले की लगेचच त्यामध्ये सर्व पाणी निथळून घेतलेला हा भात आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप जास्त मिक्स करायचं नाही अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून त्याची शीत तुटणार नाही आता यामध्ये आपण एक कप साखर घालून घेऊया दीड कप तांदळासाठी मी एक कप साखर घातली तुम्हाला गोड किती कमी किंवा जास्त हवं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता अगदी हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ भातामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घेताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायची भाताचं एकही शीत तुटता कामा नये इतपत आपण हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे साखर वितळते आणि त्या साखरेमध्येच आपल्याला हा भात पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे गॅस हा मोठ्या आचेवर ठेवून आपण हा भात व्यवस्थित शिजवून घेऊया जेणेकरून साखरेचं सर्व पाणी आटलं जाईल आणि हा भात अगदी मोकळा सुटसुटीत होईल हलवतानाही अगदी हलक्या हाताने हलवायचं खूप जास्त हलवायचं नाही पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण या साखरेतलं सगळं पाणी आहे ते आटवून घेऊया हे बघा भातामध्ये ही साखर अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि जरासुद्धा त्यामध्ये पाणी नाही गॅस बंद करायचा आणि हा आपला भात मोकळा सुटसुटीत असं जर्दा राईस तयार झाला आहे ना एकदम सोपी रेसिपी पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत